शिवसेना भाजप रिपाई रासप रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दरम्यान अकुर्डे येथील खंडोबा माळ ते प्राधिकरण या मार्गावरून रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय. या शक्ती प्रदर्शन रॅलीची सुरुवात अकुर्डे येथील ग्रामदैवत खंडोबाच्या दर्शनाने झाली आहे. खासदार बारणे यांनी रॅलीला सुरुवात करण्यापूर्वी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलंय. त्यानंतर अकुर्डे येथील श्री खंडोबाचं दर्शन घेतल्यानंतर रॅली सुरू झाली आहे. ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या गजरात रॅली सुरू करण्यात आली आहे. यावेळी महायुतीच्या घटक पक्षातील हजारो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुकीच्या रिंगणात माझाच विजय होणार आणि लाखोंच्या मताधिक्याने मला विजय मिळेल असा विश्वास यावेळी श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केलाय. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्राबल्य नाहीये. केवळ घराण्यातला कुणीतरी माणूस पुढं करून या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामोरा जातो आहे. तुम्ही जर एक गोष्ट पाहिली असेल तर या अगोदर झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव झाला होता. त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कधी देखील रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आले नव्हते आणि कार्यकर्त्यांना खरं तर मदत करत नव्हते. परंतु ही निवडणूक देशहिताच्या दृष्टिकोनातून देशाची निवडणूक आहे. एक जाणकार मतदार या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहेत आणि ते अचूक निर्णय घेतील. देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा आहे त्यांनी निर्णय घेतलेला आहे. तुम्ही जर पाहिलं तर आजच्या फॉर्म भरण्यामध्ये या पिंपरी चिंचवड शहरातील आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते लाखोच्या संख्येने रस्त्यावरती आलेले. याचाच अर्थ की हा विजय आमचा निश्चित आहे.